चलो है, जबरदस्त लेवल चे प्रोडक्ट आहेत। आता याला प्रोडक्टला काय करायचं, शेअर करायचं, करायचं सगळ्याला, करायचं सगळ्याला, कारण हे प्रोडक्ट एवढे भारी आहे, तुम्ही रिझल्ट एवढा भारी घेतला आणि तो रिझल्ट घरीच ठेवला, त्याचा काय फायदा आहे करणं? तुम्हाला काय वाटतं, आपल्या प्रोडक्ट सेल करावं लागतील की शेअर करावं लागतील? किती लोकांना वाटतं सेल करावे लागतील? सेल शेअर किती लोकांना वाटतंय? ओके, म्हणजे आपणला बिझनेस हा सेलचा आहे ना की शेअरचा आहे ना की सेलचा आहे? लक्षात आलं का सगळ्याला? आलं का लक्षात? मग कुठल्या लोकांना कोणते लोक रिजेक्ट करतील? जर तुम्ही ते प्रोडक्ट विकायला चाललात, विकायला, तर होऊ शकतं तुम्हाला लोक रिजेक्ट करतील। पण जर तुम्ही प्रोडक्ट शेअर करायला चाललात तर लोक तुम्हाला रिजेक्ट करणार नाही। शेअर मीन्स काय? जसं तुम्हाला व्हॉट्सअपला जर एखादा जोक आला, एखादी व्हिडिओ आली, तुम्ही हसलात, तुम्हाला आवडले, तुम्ही काय करता? शेअर करता, बरोबर ना? विकता का जाऊन तुम्ही मार्केटला? नाही, शेअर करता। आवडलं तर शेअर करता, नाही आवडलं तर आपण काय करतो, सोडून देतो, बरोबर ना? वाटलं तर डिलीट करून टाकतो, काय फालतूचा टाइमपास केला रे व्यक्तीने असं वाटतं आपल्याला, बरोबर ना? मग जर एखादी गोष्ट आवडली तर त्याला काय करायचं आपल्याला? मग सनेज आवडलं का? सनेजचे प्रोडक्ट आवडले का? मग काय करायचं आपल्याला? त्याला शेअर करायचं, नॉट अ सेल। आपल्याला त्याला विकायचं नाही, आपल्याला त्याला काय करायचंय? शेअर करायचंय। मग जर मला जायचं, मला जर एखाद्याला कोणाला शेअर करायचं, मी कशा पद्धतीने शेअर करणार बाबा? काय बोलणार नेमकं की तो व्यक्ती मला तो सहज ॲक्सेप्ट करल, त्याला ते आवडल? तर याच्यातलं सिम्पल वे काय? जर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादं प्रोडक्ट विकायला गेलात, आता हे प्रोडक्ट आहे आपलं ॲलो त्रिफळा डिटॉक्स एज, बरोबर ना? आणि मी गेलो आणि मी सरांकडे गेलो आणि सरांना म्हटलं की सर आमच्याकडे खूप भारी प्रोडक्ट आहे डिटॉक्स एज नावाचं, ॲलो त्रिफळा नावाचं, हे घ्या, तुमचं पोटाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पोटबीड साफ होईल, पोट दुखणार नाही, काही नाही, पोटाची सगळी गडबडी सॉल्व्ह होतील, आणि घ्या आणि फक्त मला 500 रुपये द्या। घेतील? घेतील। पण नॉर्मली बऱ्याच वेळेला आपण सेल करायला या पद्धतीने जातो। आता मी तुम्हाला शेअर सांगतो, शेअर म्हणजे काय? जर तुम्ही म्हटलात आमच्याकडे खूप भारी आहे, आमच्याकडे आहे ना हे जबरदस्त लेवलचे टूथपेस्ट आहे, चारकोल टूथपेस्ट फक्त 90 रुपयाला आहे आणि एवढे खतरनाक आहे, कोळशापासून बनले, याच्यामध्ये 10-12 प्रकारचे जडीबुटी आहे आणि खतरनाक खतरनाक भारी होते याच्यात, हे याच्यात, हे आणि घ्या। घेतील? घेतील। तुम्ही याच्यातले क्वालिटी फीचर्स याचे किती सांगा, शक्यतो लोक तुम्हाला लगेच फीचर्स बघून लोक तुम्हाला लगेच ऍक्सेप्ट करणार नाही। तुम्हाला फीचर बरोबर, बऱ्याच वेळेला आपल्या बोलण्यातनं आपण याच्यात काय काय ते खूप तोडून फोडून सांगतो, बरोबर ना? ते फोडून अकाई स्वरामध्ये 12 प्रकारच्या बेरीज आहेत, त्यामध्ये एक बेरी आहे अकाई बेरी, दुसरी आहे ही बेरी, तिसरी आहे ती बेरी, चौथी आहे ही बेरी, हे सगळं सांगितलं। पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही फीचर किती सांगा त्याच्यावरती तो तुम्हाला क्लोज होणार नाही। तुम्हाला त्याला काय सांगावं लागेल, त्याला त्याचे बेनिफिट सांगावं लागेल। काय सांगावं लागेल? बेनिफिट्स। फीचर्स वर्सेस बेनिफिट लक्षात घ्या। फीचर्स सांगून तुम्ही लोकांना खूप क्लोज करू शकत नाही, त्याचे फायदे सांगून क्लोज करू शकता। येते लक्षात सगळ्याला? आणि फायदा काय, तर त्याच्या लाईफमध्ये त्या प्रोडक्टचा फायदा काय होणार आहे, त्याच्या लाईफमध्ये त्याला त्या प्रोडक्टचा फायदा काय होणार आहे, याला म्हणतात बेनिफिट्स शेअर करणं। फीचर शेअर करून तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही। रिपीट आहे का? फीचर शेअर करून खूप मोठा रिझल्ट मिळणार नाहीये, बेनिफिट शेअर करून तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे। शेअरिंग पण 2 प्रकारचे आहे, फीचर्स आणि बेनिफिट्स। समजलं? मी काय शेअर करणार? बेनिफिट्स। मग आता मला जर हे प्रोडक्ट शेअर करायचं तर मी कशा पद्धतीने शेअर करणार, तर मी तुम्हाला 1-2-3 डेमॉन्स्ट्रेशन सांगतो, ऐकायचं सगळ्याला। तर सगळ्यात पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे, त्यांना कुठला तरी एक सोरायसा, सरांनी मला एक रिझल्ट सांगितला होता सोरायसेसचा, बरोबर ना? तुम्ही सांगितलं, तर आता सरांकडं एक रिझल्ट आला आणि माझ्याकडे एक रिझल्ट आला आहे सोरायसिसचा, आणि यांच्या घरामध्ये घरात कोणाच्या तरी कोणाला तरी सोरायसिसचा त्रास आहे, बरोबर ना? आता मी याला शेअर कसं करतो बघा, मी शेअर करायला गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं जर बघितलं तर मी कसं शेअर करणार बघा, सिम्पल लक्षात घ्या। तर मी गेलो यांच्याकडे, आता यांच्या घरामध्ये कोणाला तरी सोरायसिस झालेला आहे, ओके, आणि मी सहज गेलो गेलो आणि गप्पा मारल्या, काय चाललं काय नाही, बाळू सर, बाळू सर, ओके। तर मी बाळू सरांकडे गेलो आणि बाळू सरांकडे गेलो, सहज गप्पा मारल्या, बाळू सर काय चाललं काय नाही मस्तपैकी, आणि सहज विचारलं ते बाळू सर तुझे तुमच्या घरामध्ये ते होते त्यांना तो सोरायसिसचा त्रास होता सर, ते बरं झालं का? नाही झालं। मग ते काय म्हटले मला? नाही झालं सर, नाही झालं। बरं, म्हणजे आता मित्र असेल तर मी काय म्हणणार आहे, गप्पा सहज गप्पा मारणार आहे, अहो बाळू सर नाही झालं, बरं, आणि अहो बरं बरं बरं, मग तुमचं सोरायसिसवर ना मी का आठवण केली, याच्यावरून आठवतो रा, सोरायसिसवरनं लक्षात आलं की एक माझे मित्र आहे, माझे एक मित्र आहेत, त्या मित्राकडं आज त्यांच्या पण आज घरामध्ये असंच एक प्रॉब्लेम होता सोरायसिसचा,
भयानक लेवलचा आणि एवढा डेंजर प्रॉब्लेम होता, एवढा खतरनाक होता की त्यांना तो 8 वर्षापासून तो स्वरायचा प्रॉब्लेम होता, 8 वर्षापासून तो सॉल्व होत नव्हता. आणि त्यांनी ना एका ब्रँडच्या आयुर्वेद सनेज एक ब्रँडच्या आयुर्वेदचे काही प्रोडक्ट परचेस केले, त्यांनी एक प्रोडक्ट घेतले आणि त्यांचा बघता बघता 2 महिन्यामध्ये जो 8 वर्षापासून स्वरायचा नव्हता गेला ना तो फक्त किती दिवसात गेला, 2 महिन्यात गेला. तर मला असं वाटतं तुमच्या घरात पण एवढ्या दिवसाचा स्वरायचा त्रास आहे, एवढा खतरनाक आहे. आणि मी त्यांचे फोटो पण मागून घेतो, सर हे बघा फोटो पण आहे माझ्याकडे वाटलं असतं, हे बघा सर हे फोटो आहे, हे बघितलं का, हे दिसतात का, हे ना 8 वर्षापासून होतं, 8 वर्षापासून आणि आता आहे ना, आता बघा असं कमी होतं ना, आता पूर्णपणे काय झालं असं झालं, एवढं खतरनाक आता असं आहे. बघा तुला जर पाहिजे असेल तुम्हाला प्रोडक्ट, तर मी वाटलं असतं जे प्रोडक्ट जे हे करतात ना मी त्यांचं तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतो, देतो तुम्हाला, काय अडचण नाही आहे. याला काय म्हटलं, शेअरिंग झालं. म्हणजे मी काय सांगितलं, शेअर काय केलं, रिझल्ट केला. प्रोडक्ट कसं शेअर केलं, मी काय विकलं, मी प्रोडक्ट नाही शेअर केलं, मी शेअर काय केला, बेनिफिट्स. त्यांच्या घरामध्ये जो सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे त्याला माझ्याकडे एक रिझल्ट आहे, त्याला माझ्याकडे एक ऑप्शन आहे आणि त्या व्यक्तीला एक बरं वाटलं होतं, ते तुम्हाला पण बरं वाटेल. मी यांना प्रोडक्टबद्दल अजून बोललो पण नाही, मी जस्ट बोललो फक्त एका कंपनीचे प्रोडक्ट आहे आणि त्यांनी पूर्णपणे रिझल्ट आला. आलं लक्षात? मग आता बऱ्याच लोकांकडून चूक काय होती, गेलो आमच्याकडं काय आहे, ॲलो त्रिफळ आहे, आमच्याकडं ॲलोवेरा ज्यूस आहे, आमच्याकडे हे पण आहे आणि याच्यात काय काय हे आणि याने सोरायसिसला लई भारी रिझल्ट येतो, तुमचं सोरायसिस बरं होईल, घेता का? होणार नाही. समजलं सगळ्याला? समजलं सगळ्याला? मग कुठलंही प्रोडक्ट शेअर कसं करणार आहे मी दुसऱ्याचा शेअर, द प्रोडक्ट म्हणजे काय, स्टोरी शेअर करणं, रिझल्ट शेअर करणं, येते लक्षात सगळ्याला? मग आलेला रिझल्ट तुम्हाला समोरच्याला सांगावा लागेल आणि त्यातून तुम्हाला क्लोजिंग कव्हर कराव्या लागतील. आता उदाहरणार्थ मग अशी कोणीतरी मला एक वांगाचा स्किनचा रिझल्ट सांगितला, बरोबर ना, याला मी कसं शेअर करेल, जर एखादी लेडीज आहे, लेडीज आहे, दोन मैत्रिणी आणि दोन मैत्रिणी सहज म्हटल्या गेल्याच्या नंतर, की आता समजा तुम्ही दोघे मैत्रिणी, मॅडम आहेत आणि मॅडमकडे सहज गेल्या आणि सहज म्हटल्या की अरे तुझ्या सहज अरे ते तुझ्या चेहऱ्यावरचा तो वांगाचा प्रॉब्लेम बरा नाही झाला का अजून, त्याने नाही झाले, अरे तू काही त्याला काही लावत नाही करत नाही का, तर हे काय म्हणणार, तुला काय सांगू मी, सगळं करून थकले, काहीच होत नाहीये, पैसे घातले सगळं केलं, जाऊ दे मरू दे, आता काय मला असं वाटतं काय याला होतच नाही काय माहिती. अरे थांब, माझी एक मैत्रीण होती, माझी एक मैत्रीण होती आणि तिला पण असाच प्रॉब्लेम होता, किंवा माझ्या तुमची नसल तर दुसरी कोणाची आहे, बरं तुमच्याकडे रिझल्ट आहे का नाही असे दाखवायला, हॅलो, खोटे रिझल्ट पण दाखवायचे आणि रिअल रिझल्ट दाखवायचे आणि आहेत तुमच्याकडे दाखवायला, आहेत ना, नसल तर तुम्हाला कोण साम देणार आहे, युट्यूब बाबा, युट्यूब बाबावर जा, आपला तो बाबा असा रिझल्ट घेऊन बसलेला आहे आपल्याकडे, बरोबर ना, जा फक्त सर्च करा, तुम्हाला रिझल्टच रिझल्ट आहे, दाखवा त्यांना आणि जाऊन तुम्ही सांगितलं की लगेच दाखवलं सर असं असं आहे, जर असेल तुमच्याकडं तर लगेच असे फोटो काय करायचे, पटपट पटपट काढून ठेवायचे, बरोबर ना, दाखवू शकता. आणि मग तुम्ही म्हटले अरे माझी अशी अशी मैत्रीण होती, तिला पण चेहऱ्यावरती असाच प्रॉब्लेम होता आणि तिने काय केलं, हे प्रोडक्ट, तिने पण एक कंपनीचे प्रोडक्ट वापरले आणि तिचा चेहऱ्याचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, काहीच नाही राहिलं. बघ तुला पाहिजे असेल तर मी सांगते ते ओळख करून, निघायचं लगेच गपचूप, कन्फ्यूज करायचं, काय करायचं, आमच्याकडं रिझल्ट. मग समोरचा व्यक्ती काय म्हणल, तुम्ही कांदा घ्या ना आमचं रिझल्ट, घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना घ्या ना, असं करून होईल का, होईल का? आपल्याला काय शेअर करावं लागेल, काय शेअर करावं लागेल, आपल्याला काय शेअर करावं लागतील, काय शेअर करावं लागतील, काय शेअर करावं लागतील, काय शेअर करावं लागतील, बेनिफिट्स आणि रिझल्ट. समजलं सगळ्याला? समजलं सगळ्याला? कुठलंही ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट द्यायला चालला तरी शेअर काय करायचंय, रिझल्ट आणि बेनिफिट्स, बरोबर ना. याच्यासाठी युट्यूबवर आपल्या काही व्हिडिओज आहेत, त्या बघा, तुम्हाला जर अडचण आली तर. पण हे शेअर करा, प्रॉपरली शेअर करा, शेअर केल्याने तुम्हाला खूप मोठा बेनिफिट मिळणार आहे. मग आता जर बघितलं गेलं तर हे जर तुम्ही शेअर केलं तर तुम्हाला रिझल्टमध्ये प्रचंड लेवलची वाढ झालेली दिसेल, तुम्हाला खूप मोठा फायदा होईल. आणि अशाच पद्धतीने आपले प्रत्येक प्रोडक्ट शेअर करायचे, सिंपल आहे. एखाद्याला तुम्ही साबण देताय, पेस्ट देताय, साबण जरी द्यायला गेलात तर सर हे एक साबण आहे खतरनाक लेवलची, आणि काय सांगू तुम्हाला, आतापर्यंत ज्यांना ज्यांना दिली ना ते सगळे म्हणले खूप भारी आहे, जबरदस्त आहे, कारण याच्यामुळे ना असं असं होतं, हे होतं, ते होतं, आणि वाटलंच तर हे सांगा. किंवा गेल्या गेल्या तुम्ही काय सांगू शकता, त्यांचा प्रॉब्लेम शोधा आणि त्या प्रॉब्लेमला माझ्याकडे सोल्युशन आहे. मग तुम्हाला वाटलं त्यांच्या स्किनवरती, आणि तुमचे असे डोळे कसे पाहिजे, बको ध्यानम, बको बको, बघण्यासारखीच नजर पाहिजे. एखादा चालला
मिडो लाईट दिसतंय वाटतं ना, एखाद दिसला सोरायसिस बिरायसिस आहे ही तुमची नजर पाहिजे, पाहिजे का नाही पाहिजे? लोकांना प्रोडक्ट शेअर करताना लोकांचे प्रॉब्लेम शोधा, आणि त्या प्रॉब्लेम्सला तुमच्याकडे सोल्यूशन आहे हे पद्धतीने तुम्हाला तुम्ही त्याला शेअर करा, करू शकता सगळे. आता प्रोडक्ट शेअर करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कुठल्या गोष्टीची घेऊ नये. प्रोडक्ट शेअरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट जर तुम्ही एखाद्याला सांगताय, हेल्थ प्रोडक्टबद्दल मी तुम्हाला आवर्जून सांगेन की कॉन्फिडन्सले आपले प्रोडक्ट द्या. देऊ शकता सगळे? देऊ शकता? देऊ शकता? पण ओव्हर कॉन्फिडन्सने प्रोडक्ट द्यायचे नाही. कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा, बरोबर ना? म्हणजे काय, आमचं हे औषध प्या आणि मसन वाट्यातला गेलेला माणूस जिवंत होईल. होईल असं कधी? होईल असं कधी? एक्साइटमेंट मध्ये रॉंग शेअरिंग करू नका. आता तुम्ही इथले रिझल्ट ऐकले, ऐकले की नाही ऐकले? या रिझल्ट मध्ये बऱ्याच लोकांनी दिवस सांगितलेत. कोणी म्हटलं 3 दिवसात रिझल्ट आला, कोणी म्हणलं 7 दिवसात आला, कोणी म्हणलं 15 दिवसात आला. आता तुम्ही असंच असा रिझल्ट तुम्ही जर एखाद्याला म्हटले की त्यांना 7 दिवसात आला होता, तुम्हाला पण 7 दिवसात येईल, येऊ शकतो? येऊ शकतो? नाही. प्रोडक्ट शेअर करताना, रिझल्ट शेअर करताना दुसऱ्याचे दिवस त्या समोरच्याला लागू होतील असं नाही. त्यामुळं हे मानसिकता ठेवायची की 100% सिमिलर प्रोडक्ट, बरं, त्यांनी जे वापरले तेच सिमिलर प्रोडक्टमध्ये रिझल्ट येईल याची पण गॅरंटी आहे का? नाही. 19-20 चेंज असतो प्रत्येकाच्या बॉडीमध्ये, असतो का नसतो? त्यामुळं प्रोडक्ट शेअर करताना ओव्हरली काही कमिटमेंट करायच्या नाहीत. समजतंय सगळ्याला? समजतंय सगळ्याला? त्यानंतर बरेच लोक विचारतात का गॅरंटी, तर आपण काय म्हणतो, सर 100% प्रोडक्ट वापरून बघा, नाही नाही रिझल्ट आला तर पैसे परत. हा शब्द योग्य आहे का चुकीचा आहे? प्रोडक्टचा रिझल्ट येतो का आपल्या? येतो. पण याच्यामुळे तुम्ही 100% ह्या लेवलला बोलणं योग्य नाही. एक लक्षात घ्या, आपण हेल्थ प्रोडक्ट जर तुम्ही कोणाला देताय तर हेल्थ प्रोडक्टमध्ये तुम्ही ही अपेक्षा ठेवू नका की 100% रिझल्ट येईलच. कारण आपण पेशंट प्रोडक्ट कोणाला देतो माहितीये का? पेशंटला नाही, खुराड झालेल्या माणसाला. कोणाला देतो आपण? जो सगळं करून थकलाय. आता मी रिझल्ट ऐकले ना तुमचे, बऱ्याच लोकांनी आता सांगितलं, ऐकले का तुम्ही? डॉक्टर झाले होते, सगळं केलं होतं, सगळं झालं होतं, पण हे सगळ्यांनी जिथं हात टेकले ना तिथं तुम्ही चालले हिरो बनायला. आणि बघा देतो का नाही रिझल्ट. काय करावं लागलं तुम्हाला याला? तुम्ही आपण ज्यांना प्रोडक्ट देतो ना सर, ऑलरेडी तिथे सगळ्यांनी हात टेकवले असतात आणि तिथं आपण रिझल्ट देतोय, बरोबर ना? त्यामुळे 100% रिझल्ट येण्याची गॅरंटी आहे का? नाही. पण मॅक्सिमम लेवलचे रिझल्ट आपल्याला मिळणार आहे, जास्तीत जास्त लेवलचे. म्हणून आपल्याला त्या लेवलला शेअर करणं गरजेचं आहे. करू सगळे, करू शकतो सगळे शेअर अशा पद्धतीने. तर आता आपण ऐकूया की बाबा प्रोडक्ट शेअर करताना येणारे, तुम्ही प्रोडक्ट शेअरला गेले आणि तुम्हाला येतात लो, तुम्ही प्रोडक्ट गेले, आपले प्रोडक्ट भारी आहेत, आहेत ना सगळ्यात भारी, खतरनाक आहेत, पण तरी पण ज्या वेळेस तुम्हाला तर वाटतं की यार प्रोडक्ट एवढं भारी आहे पण समोरचा का घेत नाही, तरी पण मला कळतोय, मला रिझल्ट आला, मी एवढं बघतोय, एवढे लोकांचे रिझल्ट बघितले आणि याला तर खूप गरज आहे, तो घेत का नाही? आणि बऱ्याच वेळेला आपला असं मनामध्ये प्रश्न निर्माण होतात, बरोबर ना? आणि ते प्रश्न येतात आणि तिचे प्रश्न असतात, सगळं बरोबर आहे पण काय गॅरंटी रिझल्ट लिहिलचे, बरोबर ना? दुसरं काय म्हणाल, प्रोडक्ट मागचे पण रिझल्ट नाही आला तर तू काय डॉक्टर आहे का? येतात ना असे प्रश्न. काय वाटतं तुम्हाला? मग तुम्हाला तर वाटतं यार एवढं भारी आहे तरी लोक प्रश्न काय विचारतात, बरं आपल्या प्रोडक्टची त्याला गरज असते का नसते? असते का नसते? पण तरी पण तो डांगडिंग का करतो? त्यांनी करायला पाहिजे का डांगडिंग? बरं, तुम्ही ज्यावेळेस त्याला प्रोडक्ट देता त्यावेळेस तो कोण असतो? कस्टमर, ग्राहक. आणि आपल्याकडलं म्हटलं तर ग्राहक राजा असतो, भलं खिशात दमडी नसू द्या, पण त्यावेळेस तो कोण आहे? राजा. आणि मग तुम्ही गेलात तो म्हणणार बर होणार, त्याच काय माहिती आहे का नाही आहे? आहे का नाही आहे? मग त्याचं काम आहे तुम्हाला 2-4 प्रश्न विचारणं. पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय आहे की 2-4 प्रश्न विचारले की त्यांना काय वाटतं की मला काहीतरी, बहुतेक व्यक्ती लोकलाच प्रश्न विचारतात आणि म्हणून ते काय करतात की त्या गडबडीमुळं लोकांना प्रोडक्ट शेअर करणं टाळतात किंवा सांगत आहे नको यार, लोकांना याची किंमतच माहित नाही, यांना कळतच नाही एवढं भारी तरी घेत नाही.
आणि अशा वेळेला आपल्या स्वतःवरती आपला प्रश्नचिन्ह निर्माण होतो. याला डिलीट करावं लागेल. पहिली गोष्ट तयारीला राहावं लागेल की मला 4-5 प्रश्न येणार आहेत. प्रश्न येणार आणि तो ग्राहक येतो तुम्हाला प्रश्न विचारणार, त्यावेळेस त्याचं कर्तव्य आहे. कारण तुम्हाला जर सांगितलं, तुम्हाला पण विचारलं 500 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही पण 4-5 ठिकाणी चौकशी करता का नाही करत? करता की नाही करत? मग आज तुम्हाला या लेवलला तत्पर व्हावं लागेल की लोकांचे तुम्हाला पहिले प्रश्न ऐकायला तयार व्हावं लागेल. ऐका तयारी तुमची. एक उदाहरण देतो. एक भाजीवाले, एक तुम्ही भाजी बाजारात गेलात आणि तुम्ही भाजी विकायला बसलात. एक आजी आहे आणि ती काय करते, समजा उदाहरणार्थ भाजी विकते, बरोबर ना? तुम्ही गेलात आणि तुम्ही बघितलं की भाजी बाजारात एक आजी बसली होती आणि ती काय करते, मेथीची भाजी विकते. आता ती येते आणि ती जाला सगळ्याला म्हणते मेथीची भाजी विकायला बसलेली आहे, कारण तिचं काम आहे मेथीची भाजी विकणं. तिची मेथीची भाजीची जुडी असते, समजा 20 रुपयाला जुडी आहे. केवढ्या जुडी आहे? 20 रुपयाला ती जुडी विकते. आता ती बसली आहे भाजी विकायला, समोर काय आहे, मेथीच्या भाजीचा ढीग आणि भाजी विकणं सुरू तिचं झालं. आता पहिला व्यक्ती आला आणि त्यांनी लगेच मेथीची भाजी घेतली, असं होतं? होतं. मग पहिला व्यक्ती ज्यावेळेस येतो तो पहिले विचारतो, आजी भाजी कशी दिली? आजी म्हणते, भाऊ 20 रुपये जुडी. म्हणतो, 20 रुपये जुडी? आजीला वाटलं मी काय पाप करते काय माहिती. आजी कन्फ्यूज, कारण यांनी बघितलं कस होतं, असं होतं असं. म्हणजे म्हणतो, अय आजे, अरे 20 रुपयाला कुठं, तिकडं तर 15लाच आहे. आजी म्हणते, बस तिकडंच बोंबलत जाय, तिकडंच घे, जाय नक घेऊ. मग तो निघून दुसरं परत बसते, भाजी घ्या. दुसरा येतो, भाजी कशी दिली? आजी म्हणते, 20 रुपये जोडी. तो असा उचलतो आणि बघतो, 20 रुपये जरा जास्त जोडते, हिचे 15ला मिळेल का? नाही. परत ठेवतो, जातो, तरी आजी परत म्हणते, भाजी घ्या. तिसरा येतो, तो म्हणतो, भाजी कशी दिली? आजी म्हणते, 20 रुपये जोडी. परत तो येतो, उचलतो भाजी. आजी म्हणतो, आजी चांगली आहे बरं का, पण 20 रुपये चांगलं ठीक आहे, पण गावरण नाही वाटत तो आजी. अरे आजी म्हणते, भाऊ गावरण आहे, पाण्यातली आहे, हे ते नाही आजी, पण बहुतेक कडू पण असन बरं का आजी. मग आजी म्हणते, ठेव खाली. 3 झाले, तरी परत आजीचा मूळ तोच, भाजी घ्या. चौथा येतो, तो म्हणतो, परत तो येतो, तो म्हणतो, भाजी कशी दिली? आजी परत म्हणते, भाऊ 20 रुपये जुडी. परत येतो आजी, 2 येतो, 30 च्या 2 देता का? आजी म्हणते, 100 घे भाऊ, नाही मिळणार. परत ठेवतो, पुढे जातो. होत का नाही असं? पण 10-12 लोकांच्या पाठीमागे एक तरी येतो आणि त्या आजीची भाजी घेतो. घेतो का नाही घेत? मग त्या आजी कोणाची वाट बघत होती माहितीये का? तो जो येऊन घेऊन जाणार ना आजीने, ना त्याला नाही म्हटले ना, त्या लोकांनी मोजले. त्याने काय केलं, जो घेतला ना, हा एक गेले का नाही माझी. पण आपण काय करतो, एक नाही म्हटला. परत दुसरा नाही म्हटला. तिसरा पण नाही म्हटला. आता हा झाला देवदास आणि हा मग गाणं सुरू करतो. दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं वहाँ नहीं रहना. प्रोडक्ट लय भारी बर का, लोकाला रिझल्ट येतात पण लोकाला कळतच नाही हो. जाऊ द्या मला. मग 8 महिना कधी का वयना, आपले MIDC बरी, आपला जॉब बरा, हे लय अवघड असतंय हो. वाटतंय बरं का वहिनी तुम्ही सगळं, पण ते लोकल लाईच राहू प्रश्न. असं कधी होईल का? होईल का? आत्तापर्यंत आहे ना, म्हणजे माझ्या डायरेक्ट सिलिंगच्या करिअरमध्ये ऐकायचं तुम्हाला,
माझ्या डायरेक्ट सेलिंगच्या करिअरमध्ये असं मला कोणी भेटलंच नाही की तुम्ही गेलात. तुमचा तुमची अपेक्षा काय माहिती आहे का? तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे गेलात, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे गेलात, तुम्हाला काय वाटतं मी त्याच्याकडे गेलो ना गेले ना तर त्यांनी काय करावं? कौतुक करावं. मॅडम तुम्ही आल्यात, या 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 या, बसा मॅडम बसा. काय पाहिजे तुम्हाला? काय प्रोडक्ट देताय मला? किती रुपयाचे? 25,000 घेते ना मी. देऊ का तुम्हाला? थांबा थांबा मॅडम थांबा, हे घ्या 25,000 घ्या मॅडम तुमचं. आणि मॅडम थांबा, हळदी कुंकू लावते, आरती ओवाळते, असा तुमचा काय आहे? गोड गैरसमज. कसा गैरसमज? गोड गैरसमज. की कोणतरी मी जाईल, माझी वाट बघल, माझ्या घरी मला कौतुक करल आणि मला द्या ना, असं कधी होत? आम्हाला तरी नाही भेटलं बाबा अजून. तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्हाला मिळेल का असं कोणी? मिळेल का? नाही. तुम्हाला यांना सगळ्यात सोडावं, तुम्हाला जावं लागेल. लोक तुम्हाला ऍक्सेप्ट करतील, रिजेक्ट करतील, लोक तुम्हाला प्रश्न विचारतील. तुमचे प्रश्न विचारायची उत्तर द्यायची तयारी आहे का? आहे का तयारी? आहे का तयारी? कुठले प्रश्न असतात लोकांचे? चला आपण 2-3 प्रश्न घेऊ. कसं उत्तर द्यायचं मी तुम्हाला याच्यावर सांगतो, चालेल? कुठले प्रश्न लोकांचे जास्त असतात बोला? प्रोडक्ट रिलेटेड येणारे प्रश्न. महाग आहे, येतोय तुम्हाला? चला ह्या प्रश्नाला उत्तर तुम्ही कसं येणार? महाग आहे, तुम्ही काय बोलू शकता याच्यामध्ये? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला देऊ उत्तर याचं? एखादा व्यक्ती तुम्हाला म्हटला की प्रोडक्ट महाग आहे तर काय बोलायचं? नीट लक्षात घ्या. आता एक तुम्हाला असा बाउन्सर देतो मी, बाउन्सर, की तो व्यक्ती तेच क्लिअर झाला पाहिजे. हॅलो, माझ्याकडे लक्ष द्या. बऱ्याच वेळेला असं होतं, प्रोडक्ट भारी आहे, त्याची घ्यायची इच्छा पण होती, सगळं काही आहे, पण तो तुम्हाला प्रश्न म्हणतो की सर प्रोडक्ट भारी आहे हो, सगळं भारी आहे, सगळं आवडलं, पण प्रोडक्ट काय तुमचं? महाग आहे. तर याला तुम्हाला काय करायचंय? तर सगळ्यात पहिल्यांदा कुठल्याही व्यक्तीने जर तुम्हाला प्रश्न विचारला, प्रश्न विचारला, तर पहिलं काम काय करायचं? सगळ्यात पहिलं काम करायचं काय करायचं? स्माईल करायची. तो म्हणतो सर आपण एवढं बिंबीच्या देठापासून आरडून सांगतो, आणि ते म्हणतो नंतर एवढं सर. आणि तो प्रश्न कधी टाकतो माहितीये का? सगळं ऐकल्याच्या नंतर, बरोबर ना? त्याचा प्रश्न कधी असतो तुम्हाला? सगळं ऐकल्याच्या नंतर, की काय प्रोडक्ट महाग आहे. मग आता तुम्ही गेलात त्याच्याकडे, तुम्ही त्याला म्हणताय की प्रोडक्ट तुम्ही देताय, सगळं सांगताय, मग तो म्हणतो प्रोडक्ट महाग आहे. तुम्हाला वाटतं यार एवढं आधी का नाही म्हणला? अरे तू नंतर सांगितलं ना त्याला. माणूस सगळं झाल्यावर शेवटी प्रोडक्ट पाहतो. तुम्ही त्याला त्याने किंमत पाहिली, बरोबर ना? आणि मग त्यावेळेस तो का म्हटला प्रोडक्ट महाग आहे? अशा वेळेला त्याला काय करायचं? पहिल्यात सगळ्यात पहिल्यांदा हसायचं, पण दात काढायचे नाही. तो प्रोडक्ट मागे, प्रोडक्ट मागे, अरे प्रोडक्ट मागे म्हट, अरे प्रोडक्ट मागे, असं करायचं. दुसरं ऍक्सेप्ट करायचं. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर, प्रोडक्ट महाग आहे. आता बघा माझा प्रश्न, त्याला बाउन्सर, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या सर. सरांकडे मी आलो. प्रोडक्ट महाग आहे तुम्ही म्हणता सर, तुम्ही म्हणता सर ते अगदी बरोबर आहे, पण मला एक छोटा प्रश्नच उत्तर द्या सर. म्हणजे एक माझा प्रश्न आहे तुम्हाला सर, की प्रोडक्ट महाग आहे आणि स्वस्त आहे हे कशावरनं ठरतं सर? क्वालिटीवरनं. शब्द पकडा, काय म्हटले ते? ओके, म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं का की ज्याची क्वालिटी लो असते, खराब असते, ते स्वस्त असतं, आणि ज्याची क्वालिटी चांगली असते ते काय असतं? मग मला एक कळलं नाही सर, तुम्हाला पाहिजे काय? चांगलं पण पाहिजे. तुम्हाला चांगलं पाहिजे. तुम्ही काय म्हटले? पहिलं म्हटले तुम्ही प्रोडक्ट महाग आहे. मग तुमचं म्हणणं काय आहे की प्रोडक्ट चांगलं आहे किंवा महाग आहे कशावर डिपेंड होतं? त्याच्या म्हणजे क्वालिटीवरनं. क्वालिटी जर म्हणजे प्रोडक्ट जर एखाद्याची किंमत कमी असेल तर ते काय असतं? क्वालिटी खराब असते. आणि त्याची किंमत जर जास्त असेल तर क्वालिटी त्याची. मग सर माझं प्रोडक्ट चांगलं आहे म्हणून किंमत आहे सर? प्रोडक्ट नाही ना. पण मग सर बघा, हे सर 2,000 रुपयाला केवढ्याला आहे? 2. आता सर तुम्हाला क्वालिटी लोच पाहिजे, तर याच्यात सर 12 प्रकारचे बेरीचा ज्यूस आहे सर. मार्केटला किसान केचप पण मिळतं सर 100 रुपयात, पण त्याच्यात याच्यात जे बेरीज आहेत, ज्या इन्ग्रेडियंट्स आहेत, त्याच्यात असतील का?
मग तुम्हाला पाहिजे क्वालिटी, मग तुम्हाला काय पाहिजे सर? रिझल्ट पाहिजे, पाहिजे ना रिझल्ट, तुम्हाला क्वालिटी पाहिजे. आणि क्वालिटीमध्ये तुम्ही काय म्हणताय की प्रोडक्ट महाग आहे. मग महाग जिथं जिथं असतं सर, तिथं प्रोडक्टची क्वालिटीची श्युअरिटी असते, बरोबर ना? याच्यात 12 प्रकारचे बेरीचा इंग्रेडियंट्स आहेत. ह्या सगळ्या कशा आहेत? इम्पोर्टेड बेरीजेस सर. याच्यामध्ये 3-4 जर सोडल्या तर बाकीच्या 8 बेरीच्या तुम्हाला नाव पण माहीत नसतील. ते आपल्याकडे इंडियामध्ये कमी प्रमाणात मिळतात, आणि जर मिळतात त्याचं क्वालिटी रेट पण त्या लेवलचा असतो. म्हणजे हायर लेवलचे इंग्रेडियंट्स याच्यामध्ये दिले गेले आहेत, आणि त्याच्यामुळं याचा रेट आहे. आणि तुम्हाला इंटरेस्ट आहे रिझल्टमध्ये, क्वालिटीमध्ये इंटरेस्ट तुम्हाला चांगलं पाहिजे, तर चांगलंसाठी तुम्हाला पे करावं लागेल. मार्केटला सर एक टाटा टॅगो गाडी सर 6-7 लाखात येते, आणि एक मर्सिडीज सर 60 लाखात येते. दोन्ही गाड्याचे आता ज्याच्याकडं नॉलेज नाही आहे तो काय म्हणतो, दोन्हीला 4 चाकं, दोन्ही तर प्रवास करायचा आहे. पण जो मर्सिडीजमध्ये बसलाय त्याला सांगा बरं टॅगोत बसल का तो? नाही. तसंच आहे जो हे प्रोडक्ट घेतो त्याला रिझल्ट आला त्याला तुम्ही किसान केचप द्याव 100 रुपयेवाले, तो घेईल का सर तो? कोणी प्रश्न टाकला तर प्रश्नाला काय करायचं? पहिला डायलॉग, जो म्हणला प्रोडक्ट महाग आहे त्याला पहिलं म्हणायचं, प्रोडक्ट स्वस्त आहे किंवा महाग आहे कशावरून ठरतो? तोच समोर सांगतो क्वालिटीवरनं. मग तो म्हणतो त्यालाच फोडून एक्सप्लेन करून सांगायचं. म्हणजे काय? प्रोडक्ट चांगला असेल तर. समजलं का सगळ्याला? किती लोकांना समजलं मी आता काय उत्तर दिलं ते? बरोबर आहे ना? बरं, प्रोडक्ट भारी आहे आपलं, त्यामुळं कधी कोणी म्हणलं का नाही तर तुम्ही गेले प्रोडक्ट, तो म्हणलं प्रोडक्ट मग. तुम्हालाच रडू आलं, प्रोडक्ट महाग आहे म्हटलं तर जमल का? जमल का? बिंदासले. आणि हे कसं बोलणार तुम्ही? डोळ्यात कॉन्फिडन्सली, प्रोडक्ट महाग आहे स्वस्त आहे कशावरून ठरतं? तुम्ही म्हटले सर मी असं बोललो होतो पण तरी पण रिझल्ट नाही आला. तो बोलला काय याला महत्व नाही, तो कसा बोलला याला महत्व आहे. हॅलो, मी एकाच्या घरी 3 तास बसलो, त्याने साबण सुद्धा घेतले नाही आमची. उपयोग आहे का त्याला? नाही. बोलण्यामध्ये दम पाहिजे. समजलं सगळ्याला? प्रोडक्ट हे ना मित्रांनो महाग आणि श्रीमंत आहे, प्रत्येकाची सोच असते. बरोबर ना? बरोबर ना? आता मला सांगा, एक मध्यम वर्गीय व्यक्ती आहे, त्याच्यासमोर त्याला जर म्हणलं टॅगो गाडी घे तर तो काय म्हणल? 7 लाख रुपये त्याला वाटल. पण त्याला म्हणलं मर्सिडीज घे, आबाबा टॅगोचे वाहन आहे तू मर्सिडीजचं बोलतोय का? बरोबर ना? पण तोच एक श्रीमंत व्यक्ती आहे, तोच एक श्रीमंत व्यक्ती आहे जो मर्सिडीज ऑलरेडी वापरतोय किंवा 1 कोटीची गाडी वापरतोय. जो 1 कोटीची गाडी वापरतो त्याला म्हटलं मर्सिडीज घे, तो म्हणून ठीक आहे ना, किती 50-60 लाखाला आहे ना. आणि एखादा व्यक्ती आहे जो तोच व्यक्ती 1 कोटीची गाडी वापरतो त्याला म्हटलं टॅगो घेतात फक्त 7-8 लाख रुपये. मग प्रोडक्ट महाग आणि स्वस्त कशावरती डिपेंड असतं माहिती का? तो समोरचा माणसाची मानसिकता. हॅलो, त्याची परिस्थिती कशी आहे आता? बरोबर ना? त्याची परिस्थिती कशी आहे आता? जे हायर रेंजचे लोक आहेत ज्यांची आज चांगले ज्यांच्या घरी 2-4 लाख रुपये येतात त्यांना तुम्ही आकाय सोनं द्या बरं, तो काय म्हणेल का तुम्हाला 2000 रुपयाला? पण ज्याचे किस्सा छोटा आहे तो म्हणू शकतो प्रोडक्ट मागे. समजतंय सगळ्याला? समजतंय का? तर तुम्हाला त्याला त्या पद्धतीने हँडल करावं लागेल. समजलं सगळ्याला? दुसरा मुद्दा, दुसरा प्रश्न काय येतो? गॅरंटी. सर काय गॅरंटी? की प्रोडक्टने तुम्ही, मी तुमचं प्रोडक्ट घेतलं आणि आम्हाला रिझल्ट येईलच. तुम्ही इथं काय करता? रॉंग बोलता. मी सांगतो ना बिंदास छोटी ठोकून असं करायचं. मग आता गॅरंटी म्हणतात, मग सर गॅरंटी दिली नाही तर मग लोक कसे घेतील? प्रश्न पडतो ना आपल्या समोर? पडतो ना? मग आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये बोलतो गॅरंटी आहे, तर मी याला कसं बोलणार आहे काय सगळ्याला? एखादा म्हटला मला काय काय म्हटला काय गॅरंटी, तर मी सिम्पल याला कसं प्ले सांगणार? मी मॅडमकडे गेलो, मॅडम मला म्हटलं सर खूप सुंदर प्रोडक्ट आहे तुमचं, सगळं भारी आहे, पण सर आम्हाला रिझल्ट काय येणार आहे, तर रिझल्टची काय गॅरंटी? रिझल्टची गॅरंटी द्या सर, मी तुम्हाला प्रोडक्ट, मी पैसे द्यायला तयार आहे, काय प्रॉब्लेम नाही. मी 5 नाही मी 10 हजार देऊ पण मला गॅरंटी द्या. बरोबर ना? मी 5 काय 10 हजार देऊ पण गॅरंटी द्या. तर पहिलं मी तर बोलणार काय, बघा मॅडम तुमच्या घरात जो आज इश्यू आहे हेल्थ इश्यू, तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर रिझल्ट रेशो जर मला विचारला गॅरंटी काय, तर मी एक सांगल की ह्या प्रोडक्टने शुअरली जो आजार बरा होऊ शकतो, पण मी तुम्हाला याची गॅरंटी देणार नाही मॅडम. का नाही देणार? तुम्ही म्हणाल तुमचा कॉन्फिडन्स, मग तुम्हाला गॅरंटी प्रोडक्टवर गॅरंटी नाही का?
मॅडम एक शब्द असतो, एक असतो कॉन्फिडन्स आणि एक असतो ओव्हर कॉन्फिडन्स. मला माझ्या प्रोडक्टवरती कॉन्फिडन्स आहे मॅडम, मला माझ्या प्रोडक्टवरती कॉन्फिडन्स आहे. मी तुम्हाला बिंदास्तली प्रोडक्ट मी म्हणतो की गॅरंटेड घ्या. पण आज हेल्थ सेक्टर जर बघितलं तर हेल्थमध्ये कॉम्प्लिकेशन्स बरेच असतात. आज तुम्ही ज्या आजारांसाठी माझ्याकडे आज आलात, तुम्ही ऑलरेडी काय म्हटलात की भरपूर डॉक्टर करून झालेत, म्हणजे डॉक्टरांचे जिथं हात टेकले तिथं मी तुम्हाला माझे प्रोडक्ट देतो रिझल्ट देण्यासाठी, बरोबर ना. म्हणजे तुम्ही ऑलरेडी थकलात, तुम्ही सगळं करून थकलात आणि तुम्हाला आता माझे प्रोडक्ट्स पाहिजेत, तर 100% मी सांगतो मॅडम यांनी रिझल्ट येईलच. पण होतं काय की सिम्पल गोष्ट आहे की आज कॉम्प्लिकेटेड आजार आहे, प्रत्येकाची बॉडी वेगवेगळ्या लेवलला असते. आता याच्यात जर रिझल्ट रेशो बघितला तर आमच्याकडे काही लोकांना रिझल्ट हा 1 महिन्यात आला, काही लोकांना 2 महिने लागले, काही लोकांना 3 महिने लागले, काही लोकांना 6 महिने लागले, काही लोकांना वर्ष लागले, पण रिझल्ट लोकांना आले. प्रत्येकाच्या बॉडीवरती ते डिपेंड आहे. त्यामुळं हे प्रोडक्टने तुम्हाला रिझल्ट गॅरंटेड येईल सर. पण तुम्ही जर मला म्हणता की रिझल्ट द्या, सर डॉक्टर सुद्धा आज गॅरंटी देत नाही सर. देतात का? मी तर कोण आहे सर, मी तर कोण आहे. पण मी एक सांगल, अशा आजारांचे भरपूर लोक होते, आम्ही यातून काय केले, रिकवर केले. मला असं वाटतं सर, प्रश्न किती रुपयाचा आहे? फक्त 5,000 रुपयाचा, बरोबर ना. जर तुम्ही आता 5,000 रुपये देऊन माझे प्रोडक्ट परचेस केले, आता तुमच्यासमोर 2 प्रश्न. तुम्ही मला गॅरंटी काय मागितली? जर रिझल्ट नाही आला तर तुम्हाला वाटतं सर, रिझल्ट नाही आला तर होऊन काय होईल सर? तुमचे 5,000 रुपये वेस्ट होतील सर. काय होतील? 5,000 रुपये वेस्ट होतील. सर तुमच्याकडे हा मोबाईल आहे सर 25,000 असा पडला सर, याच्यावर अशी ट्रक गेली सर, फुटला सर, किती वेळ रडणार आपण? किती वेळ रडणार मॅडम? रडणार का? नाही. तुम्ही काय करणार? लगेच दुसरा घेणार. किती वेळ लागेल घ्यायला? 2 दिवसात, 3 दिवसात. बरं, फुटला 20,000 घेणार, केवढ्याचा? 25-30-40,000. मग आज विचार करा सर, 5-25,000 वस्तू, 5-5-5-10,000 रुपये आपले कुठं जातात मॅडम, ते आपल्याला माहिती आहेत का? नाही. पण जर तुम्ही आज प्रोडक्ट वापरताय, जाऊन जाऊन काय होईल, नाही रिझल्ट आला तर 5,000 रुपयाचा 5-10,000 लॉस होईल. तुम्ही 2-3 महिने घेतले 10-15,000 पकडा. निगेटिव्ह विचार करा. पहिली गोष्ट, असे होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, बरोबर ना. पण जर रिझल्ट आला तर, जो आजार आहे ना सर, तुम्ही मॅडम तुम्ही 8-7-8-10 वर्षापासून मॅम तुम्ही जे म्हणता ना, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला सर, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. विचार करा, जर रिकव्हरी मिळाली तर काय होईल, कायमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह, कायमचं हे होईल, कायमचं ते होईल. सर आपण शाळेत मुलं टाकतो मॅडम, बरोबर ना. आपल्याला माहिती आहे बरेचसे मुलं इंजिनिअरिंगला आपण मुलं टाकतो, कित्येक मुलं इंजिनिअरिंग करून काय होतात, फेल होतात, आणि गावाकडे शेती करतात, तरी पण आपण टाकतो. कशामुळे माहिती आहे का? एक गोष्ट, आशा. काय असतो शब्द? आशा. काय असतो? आशा. आशामुळं आपल्याला वाटतं त्या पोरा त्यांचं नाही का पोरगं चांगलं गेलं, आपलं पण भारी करेल. होऊ शकतं आपलं चांगलंच निघाल्याची गॅरंटी आहे का? कित्येक मुलं गावाकडं शेती पण करायला, इंजिनियर मुलं करतात का नाही करत मॅडम? मग आशा नावाचा एक शब्द असतो. मग जर तीच तुम्ही आशा आज जर पकडली तर होऊ शकतं ह्या प्रोडक्टमुळे तुम्हाला 100% गॅरंटेड रिझल्ट येऊ शकतो. काय 5,000 मॅडम घेऊन टाक. समजलं का? मी येते ना गॅरंटी बोलणं एका वाक्यात आहे. मी बोललेलं थोडंसं मोठं आहे, पण आपण यातून रिस्क फ्री बाहेर निघतो का निघत? निघतो का निघत? बरं, हे डुप्लिकेबल आहे, कारण तुम्ही बोलताल, पण सगळ्या लोकांनी रॉंग सेलिंग केलं तर प्रॉब्लेम येईल का नाही येईल? येईल का नाही येईल? हेल्थ आहे, हेल्थला तुम्ही 100% श्युरिटी जगात आज कोणीच देत नाही. देतात का कोणी? नाही. त्यामुळं त्याच पद्धतीने तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. अजून काय प्रश्न येतात? हा, रिझल्ट आल्यावर पैसे, रिझल्ट आल्यावर पैसे, हरकत नाही सर. पहिलं तर काय, हराम खोर स्माईल, याला म्हणतात हराम स्माईल. आता राग तर लय आला, 1 तासापासून डोकं लावतोय, हे घ्या. आणि हे काय म्हणतोय आता, तळपायाची आगमस्तकात गेली. हा बिझनेस करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण, काय? तोंडात डोक्यावर, तोंडात साखर डोक्यावर, आणि पायात हे ज्याच्याकडे आहे त्यांनी काय केलं, क्रांती केली. तुम्हाला राग आला असा गिळून घ्यायचा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सर, रिझल्ट आल्यावर पैसे येतो. पण सर मी, चला मी प्रोडक्ट तसं, पैसा हा विषय नाही सर, पैसा हा विषय नाही आहे. पण तुमचं मन म्हणतंय का सर या प्रोडक्ट रिझल्ट येतील, तुम्हाला काय वाटतं? समोरच्या माणसाने प्रश्न टाकले ना, आपण घाबरायचं नाही. आपण काय करतो, समोरचा माणूस तुमचा चेहरा बघतो, प्रश्न टाकला टाकला की तुमचा चेहरा, तो काय वरतो, वर्चस्व असतो. 2 तासापासून टांबाटांबा बोलत ना, घे एकाच बॉल मध्ये तुला आउट केलं मी. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, फक्त डायलॉग मारायचा. तुम्ही म्हणता ते
अगदी बरोबर आहे सर, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटतं सर, रिझल्ट गॅरंटी म्हणजे मला रिझल्ट आल्यावर पैसे? सर तुम्हाला मी सेल्स, सर पहिली गोष्ट एक तुम्हाला क्लिअर करतो सर, मी कुठला सेल्समन नाही आहे सर की जे तुम्हाला मी विकायला आलो आहे. तुमच्या घरात सर एवढा मोठा हेल्थचा इश्यू होता एवढ्या मोठ्या लेवलचा, सर तुम्ही ऑलरेडी भरपूर डॉक्टरांकडे गेलात बरोबर ना, हातपाय मारले, असं कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला गॅरंटी दिली सर की रिझल्ट आल्यावर मला तू पैसे दे? म्हणजे डॉक्टरांनी नाही दिलं सर, तिथं मी तुम्हाला देतो आहे बरोबर ना. सर मला माझ्या प्रोडक्टवर कॉन्फिडन्स आहे, मला माझ्या प्रोडक्टवर कॉन्फिडन्स आहे, पण आज एवढ्या एवढ्या लोकल सर आम्ही रिझल्ट दिले तर सर मला असं वाटतं का नाही सर तुम्हाला रिझल्ट येतील, का नाही येतील सर? 100% येतील ना, ट्राय तर करा, वापरून तर बघा. आणि परत जे मी आत्ता बोललो ना आशा, सेम कॉपी डायलॉग यांना मारून द्यायचा, परत मारू शकता का सगळे हेच? तेच यांना बोलायचे बस. करू शकता सगळे? करू शकता सगळे? अजून कुठले प्रश्न येतात? प्रोडक्टचे साईड इफेक्ट, त्याच्यावरती मी तर आपल्या बोलू शकतो साईड इफेक्ट काय प्रोडक्टचे बरोबर ना. आयुर्वेदा बेस्ड प्रोडक्ट आहेत, साईड इफेक्ट कुठल्या प्रकारचा नसतो हे पण तुम्ही थोडं शेअर करू शकता. आहे का तयारी सगळ्यांची? तर चलो आम्हाला वाटतं प्रोडक्ट शेअर करता येईल सगळ्याला. बघा एक